मग शिव्या देशील का तू? मग काय पूजा करू काय? पूजा करू काय म्हणजे तुझं काय एवढं आहे? काय शिवाय द्यायच्यावर तर मित्रांनो एक छोटासा प्रँक करणार आहे मी आता. आता आम्ही लिफ्ट मध्ये आणि प्रतिभा आणि आम्ही बाहेर गेलो होतो. आता प्रतिभा आईला सांगेल बाबा आई बघा ना ह्यांनी मला शिव्या दिल्या आहे मला ओरडले. आईची रिएक्शन बघा. एक मिनिट आता लिफ्टचा दरवाजा ओपन होणार आहे. आता मी बॅक कॅमेरा चालू करतो. चेहऱ्यावर कटिंग आणि बोला अरे एकदा सांगून दिलं ऐकलं तर काय करणार काय तिला चांगला बोललो जरा लिपसिंग कर लिपसिंग कर डब राग नाही येणार ना ती बाकीचे लोक पुढे जातात आपल्या आणि तर मित्रांनो तुम्हाला प्रँक कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. कल्पा पण कल्पाताई पण एकदम भीर झाली पप्पा पण भीर झाले काय बोलत आहे कसं वाटलं तुला तुला कसं वाटलं हा ही पण हिला लिफ्ट मध्ये बोलत हा प्रँक करू प्रँक आई तुला कसं वाटलं ही प्रतिभा तुला बोलल्यावर मग मला असं वाटलं जे डोळ्यातनं पाणी आल्यासारखं दिसलं मला म्हणजे प्रतिभा पण शिकली आहे काय बोलतो काय बोलतो पप्पा तुला काय वाटलं तुला काय वाटलं मला असं राग आला ना तुझा बोलायलाच आलं पप्पाच्या आई नाही तर पप्पाच्या आईचं वेळ पप्पाच्या आई जर असते ना तर मजा आली असती तिचं. तर मित्रांनो हा प्रँक तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. इथे संध्याताई पण आहे तिथे तर लक्ष नाहीच आहे कारण वायफाय असल्यावर इथे या लोकांना इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघायला लागतात त्याच्यामुळे. आणि आमची पप्पांची आई वॉशरूम मध्ये म्हणून बरं नाही तर तिथे तर अजून फायरिंग चालू झाली असते तुला. तर मित्रांनो फायनली पप्पाच्या आई आमची आली आहे आणि पप्पाच्या आईला काहीच नाही माहिती. पप्पाच्या आई बोलते काय झालं एवढा आरडाओरडा कसला. आई मला एक सांग आता आम्ही गेलेलो बाहेर प्रतिभा आणि मी बरोबर. आता मी तिला चांगलं बोललो की तू जरा थोडी स्टेप कर डान्सची किंवा गाणं बोल व्यवस्थित बोल. ऐकलं नाही मला आला राग मी घातल्या शिव आली रडत रडत तिकडे मग मला राग नाही ना. पण बघा आई तुम्ही आता शिव्या कशाला द्यायचं. अरे पण तसं नाही बोलत आहे मी तुला शिकलं पाहिजे का नाही माणसाने म्हणून त्याच्या आज चौकात शिव्या देऊ नये काय तुला शिव देऊ अरे राग आला ना माणसाला तर माणूस ऐक पण नाही रागाला मग काय आलं रागाला जरा असं करायचं असं करून करून गप्पस तुला नाही माहिती आहे काय काय मग शिव्या देशील का तू? मग काय पूजा करू काय? पूजा करू काय म्हणजे तू काय एवढं काय शिवाय द्यायच्यावर गप तुला नाही माहिती तर एकदा समजावून सांगेल दोनदा सांगेल तीनदा सांगेल चारदा सांगेल. अरे पण असं कसं तुझ्या उलटा न्याय असं कसं सांगायचं अरे पण शिवा कशाला द्यायच्या. अरे आई तसं नसतं ना आता मी एवढी मेहनत करतोय कशासाठी. ती पण मेहनत कशासाठी करते कशाला येते तुझ्या बारीक टाकून तुझ्या संगती तसं नाही मग थोडं तरी शिकलं पाहिजे का नाही माणसाने. अरे मग शिकन तू जरा धीर घ्यायचा माझी खोबडी सणकली ना पण माझी खोबडी तू म्हणशील मी काय खोबडी सणकली काय पण करशील काय मग काय तुला माहित नाही मी कसा खोबडीचा तुला माहिती नाही. अरे वा हे नाही चालणार आपल्याला समजून सांगायचं ऐकलं बाथरूम रडत होती म्हणजे काय मी काय चुकीचं बोललो काय काय चुकीचं बोलला. तिला हजार वेळा मी सांगितलंय की जसं मी बोलेल तसं करत जा. हा आता तूच न्याय निवड माझं बरोबर आहे का तिचं बरोबर आहे तूच न्याय कर तूच गुचवड. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला अरे आई असं काय झालं नाही मी अशीच भंकस करत होतो तुला कसं वाटलं कसं वाटलं म्हणजे शिव देत असेल कसं वाटलं. अरे भंकस करत होतो काय पण आहे ना खरं तुला कसं वाटलं खरं जा मला वाटलं खरं शिव्या दिल्या का काय नाही नाही असं थोडी आहे काय तू पण येणार मी शिव्या देणारा वाटतो तुला दिसतो नाही नाही सारसुदन बाळगो. तर मित्रांनो चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.